मुंबई शहर आणि उपनगर स्वच्छता अभियान 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या संदर्भात माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिलेली आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारने नवी खेळी सुरू केली असल्याचं समजतंय. शिवसेनेच्या स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई अभियानात सरकार आता बदल करणार आहे, तर मुंबईच्या सार्वजनिक शौचालयांचं नूतनीकरणही होणार आहे. एक डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत आपण लोकांचे सहभाग होऊन 2 लाखपेक्षा जास्त लोक यामध्ये सहभागी होणार आहे. लोकसभागतांना मोठा कार्यक्रम आपण मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, मुंबई कलेक्टर ऑफिस सबर्बन ते सर्व एकत्र राहून काम करणार आहे. यामध्ये आपण रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशन्स, हॉस्पिटल्स, सोसायटीज, धार्मिक स्थान, खेळण्याचे मैदान, रोड्स सर्व काही साफ करणार आहे.